नमस्कार, मी कृषिभूषण कांतराव देशमुख परभणी इथून डॉक्टर साहेबाकडे आलेलो आहे. गेल्या 7-8 वर्षापूर्वी मला माझ्या डोळ्यावरती थोडंसं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं होतं म्हणून मी साहेबाच्या संपर्कात आलो आणि डॉक्टर साहेबाची कडे माझं ऑपरेशन झालं. अगदी ऑपरेशन करतेवेळेस मला काहीही जाणवलं नाही. 10-11 मिनटामध्ये सगळ्यांनी ऑपरेशन केलं आणि मी पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. मी पण माझ्याकडे कैलासवासी पंडितराव देशमुख, कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक पंडितराव देशमुख फ्युजन सेंटर मी माझ्या गावी काढलेलं आहे आणि गोरगरीब लोकांचे आत्तापर्यंत जवळपास 2 ते 3 हजार ऑपरेशन आम्ही मोफत करून लायन्स क्लबकडून देवगिरी हॉस्पिटल उदगीर इथून करून आणतो. तर आत्तापर्यंत मी 2-3 हजार लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून आणले, त्याच्यामुळं मला थोडीशी त्याच्यातली माहिती होती. पण साडे मी माझं स्वतःचंच डोळ्याचं ऑपरेशन करतेवेळेस मला असं जाणवलंसुद्धा नाही की माझं ऑपरेशन झालं म्हणून. साहेबाचं, शहासाहेबांचं ज्यावेळेस माझी भेट झाली, चांगली ओळख झाली आणि गेल्या 7-8 वर्षापासून मी साहेबांच्या संपर्कात आहे. मी तिकडं जे जे काम सोशल वर्क करतो ते सगळं साहेबांना पाठवत असतो आणि त्याच्यामुळं साहेबसुद्धा माझे म्हणायला हरकत नाही की माझे चांगले फॅन झालेले आहेत. तर साहेबाच्या जे 4-5 सेंटरमध्ये ज्यावेळेस मी कल्याणच्या आणि ठाण्याच्या हॉस्पिटलला गेलो, प्रचंड रुग्णाची तिथं गर्दी पाहायला भेटली आणि सगळ्यात मला शहासाहेबांचं एक आवडलं की गरीब लोकांची सेवासुद्धा त्यांनी एक दिवस असं खाजगीत बसलं, चर्चा करीत असताना सांगितलं की आम्ही महिन्यातून का 15 दिवसातून आम्ही गरीब लोकांची फ्रीसुद्धा काही ऑपरेशन करीत असतो आणि इतक्या चांगल्या ईशा हॉस्पिटलला ज्यावेळेस मी मुंबईमध्ये येतो त्यावेळेस निश्चित साहेबांची भेट घेऊन जात असतो. इथं आलं की खूप समाधान वाटतं आहे आणि सगळ्याच पेशंटच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला भेटतं आहे आणि इथून माणूस अगदी समाधान घेऊनच सोबत जातो. धन्यवाद.